मणेरी नदीच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधण्याची जीवन प्राधिकरणास आदेश देण्याची मागणी शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य धनश्री गवस यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. गेली 2 वर्ष सातत्याने मणेरी येथे पूरपरिस्थिती उद्भवत असून शासनाने अद्यापही पूरग्रस्तांना नुकसान भरपाई दिली नसून उलट प्रशासनाकडून स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सावंतवाडी वेंगुर्ला येथे 200 कोटीचा प्रकल्प उभारून येथील पाणी हे त्या ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू असून मणेरी नदीपात्रात खोदकाम करून पाईपलाईन टाकून पाणी नेले जात आहे. परंतु मणेरी येथील ग्रामस्थांना स्थलांतर होण्याचे आदेश देऊन पूरग्रस्त बांधव समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी मणेरी पंचायत समिती मतदारसंघाच्या शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य धनश्री गवस यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मणेरी नदीपात्रात दोन्ही ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश जीवन प्राधिकरणास द्यावे असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.